सब्सक्राइब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याला आज अंडा करी बनवायची आहे। एकदम मस्त लागणारी चवीला आणि खूप सुंदर होते, तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। ही सहा अंडी घेतलेत शिजवून, त्याच्याबरोबरच हे दोन बटाटे शिजवून घेतले, हे वाटण घेतले आपण। याच्यामध्ये सुकं खोबरं एक तुकडा घेतला, एक कांदा, एक लसणीचा गड्डा, आलं आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। अख्खा मसाला मी घेतला नाही, सुकं खोबरं नसलं तर ओलं खोबरं असलं तरी पण चालतं। एक कांदा फोडणीसाठी, एक टोमॅटो, हा गरम मसाला घेतला आहे आपण। मीठ लागणार आहे आपल्याला, तेल लागणार आहे फोडणीसाठी, आणि पावडर मसाल्यामध्ये आपल्याला धना पावडर लागणार आहे, हळद लागणार आहे आणि मिरची पावडर लागणार आहे, थोडीशी कोथिंबीर आपल्याला लागणार आहे आणि पाणी। आता आपण काय करायचे, हे अंडी जी आहेत त्याला चिरा द्यायचे आहेत आपल्याला। थोडे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। या अशा चिरा दिल्या ना की मग तडतड आवाज येत नाही। आपण हे चिरा देऊन घेऊया जे सगळे। आता मसाला लावून घेतलाय आपण सगळा। आता कढई आपण तापत ठेवलेली आहे, तेल टाकायचं आपल्याला। आणि हे अंडी टाकून घ्यायचे, गॅस एकदम स्लो करायचं आहे आपल्याला आणि फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये आपल्याला। नंतर आपण बाकीची तयारी करणार आहोत। गॅस थोडा वाढवूया आपण। अंडी आपल्याला छान हलवून हलवून फ्राय करून घ्यायचे, फ्राय करून आपण काढून घेऊया नंतर। आता आपण ही अंडी काढून घेतली। आता आपल्याला त्याच्यामध्येच त्याच तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकायचे। थोडं तेल कमी वाटलं तर टाकायचं, छान भाजून घेऊया। थोडंसं तेल टाकते मी अजून, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। छान भाजून घेऊया आपण, थोडंसं मीठ टाकते। दोन एक मिनटं छान भाजून घेऊया। कांदा टोमॅटो छान भाजून घेतले। आता टाकायचे आपल्याला पावडर मसाले, एक चमचा टाकायची धना पावडर, पाव चमचा हळद, तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचे आपल्याला। मी दोन चमचे टाकते कारण ते फार तिखट नाही। गरम मसाला आपण पाव चमचा टाकूया, आपल्याला नंतर वरून थोडंसं टाकायचं आहे। आता ह्याच्यामध्येच आपल्याला हे वाटण टाकायचं आहे। छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत। वाटण छान परतून घेतले। आता आपल्याला बटाटा टाकायचे, बटाटा जर तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाही घेतला तरी नुसत्या मसाल्यामध्ये केलं तरी पण छान होतं। गॅस आपल्याला जसा पाहिजे तसा कमी जास्त करून घ्यायचा आहे। आता हे अंडी टाकून घ्यायचे, आपण तेलामध्ये पहिलीच फ्राय करून घेतलेली होती। छान कोटिंग करून घ्यायचे मसाल्यामध्ये, पाणी मी गरम करून ठेवलंच आहे पहिलं। आपण पाणी टाकून घेऊया, आपल्याला रस्सा केवढा पाहिजे तेवढं पाणी ओतायचं। आणखी थोडंसं पाणी टाकते मी, थोडस आता एक 7 ते 7 मिनिटं आपल्याला मध्यम आचेवरती उकळून घ्यायचं आहे रस्सा।
तो 6 ते 7 मिनिटे झालेली आहेत। आपण बघूया मस्त असा दाटसरपणा आलाय बघा। अंडा करी आपली तयार झाली। आपल्याला थोडासा गरम मसाला पावडर टाकायचे। गरम मसाला पावडर मी याच्यासाठी टाकले कारण मी वाटणामध्ये खडा मसाला घेतला नव्हता म्हणून टाकते। जर खडा मसाला असेल तर मग गरम मसाला पावडरची गरज नसते। थोडीशी टाकूया आपण एक चिमूटभर। कोथिंबीर टाकायची, गॅस बंद करून घ्यायचा। आपल्याला काढून घेऊ बाउल मध्ये। अंडा करी आपली तयार आहे। थोडीशी कोथिंबीर टाकू सजावटीसाठी, सुंदर दिसतो हे अंडा करी। तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, सफेद भाता बरोबर गरम गरम खायची, अतिशय सुंदर लागती। अगदी ढाबा स्टाईल आहे। तर नक्की तुम्ही करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा। धन्यवाद।